नमस्कार, जय हिंद. मागील काही दिवसात काही असामाजिक तत्वांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना व जातीय भावना दुखावून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहे असे निदर्शनास आलेले आहे. काही ठिकाणी काही स्टेटस, व्हिडिओ क्लिप्स, आक्षेपार्ह मजकूर, SMS अशा प्रकारचे मेसेजेस तयार करून प्रसारित करण्याचे कृत्य काही माध्यमातून केले जात आहे असे निदर्शनास आले आहे. मी एक पोलीस अधीक्षक म्हणून आपल्याला विनंती करू इच्छितो की जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द बिघडवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही याची आपण नक्कीच खबरदारी घेत आहोत. अशा प्रकारचे मेसेजेस फॉलो करणाऱ्यांमध्ये असे निदर्शनास आले आहे की बहुतांश हे यंगस्टर्स आहेत, 19 ते 30 वर्षातील मुलं आहेत. आणि त्यामुळे विशेष करून मी पालकांना ही विनंती करू इच्छितो की आपले जे पाल्य आहेत त्यांच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, कारण अशा प्रकारचे कृत्य केल्यावर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई तर नक्की होणारच आहे आणि त्याचे परिणाम त्यांच्यावर व पूर्ण परिणाम परिवारावर सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की आपले पाल्य, आपले मुलं जे आहेत, कशा प्रकारचे मेसेजेस, स्टेटस व इत्यादी प्रकारचा प्रचार व प्रसार करत आहेत याचा आपल्याला विशेष करून लक्ष ठेवायचं आहे. जिल्हा पोलीस अशा प्रकारच्या परिस्थितीला हाताळण्यास सक्षम आहे. आमचे सायबर टीम्स आणि विशेष टूल्स यांच्या मदतीने अशा प्रकारचे मेसेजेस आम्ही ट्रॅक डाऊन करतो आहे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करत आहोत. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की सोशल मीडियाचा अतिशय जबाबदारीने वापर करावा आणि त्या माध्यमाने कोणत्याही प्रकारचा तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट बनवू नका अथवा फॉरवर्ड करू नका. आणि असे केल्यास आपल्याला भारतीय न्यायसंहिता 223 कलम 196 आणि 299 कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल, ज्याचा अर्थ आपल्याला 3 वर्ष कारवास व दंडाची शिक्षासुद्धा होऊ शकते. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आवाहन की अशा कोणत्याही प्रकारच्या पोस्टला बळी पडू नका, त्याचा प्रचार व प्रसार करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.